नमस्कार मित्रांनो हिरॉनचे सूत्र म्हणजेच हिरॉन्स फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण हिरॉनच्या सूत्रावर चर्चा करूया मित्रांनो हिरॉन एक गणिततज्ञ होते ज्यांचे मुख्य कार्य क्षेत्रमापन म्हणजे मेन्सुरेशन वर होते या जगाला एक प्रसिद्ध सूत्र दिले आहे वर्ग मुळात एस कौसात एस वजा एस वजा बी एस वजा सी ज्याचा उपयोग आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी करतो याला हिरॉनचे सूत्र म्हणजेच हिरॉन्स फॉर्म्युला म्हटले जाते तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की आपल्याकडे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी एक सूत्र आहे जे आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची तर मग ह्याला नवीन सूत्राची गरज काय मित्रांनो या दोन सूत्रांमध्ये फक्त एवढाच फरक आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची ह्या सूत्राचा उपयोग आपण तोपर्यंत करू शकतो जेव्हा आपल्याला एखाद्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्ही माहीत असतील तेच हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून त्रिकोणाचे क्षेत्रफळ तेव्हा काढू शकतो जेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत असतील चला हिरॉनच्या सूत्रात दिलेल्या पदांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ह्या सूत्रात एस दिलेल्या त्रिकोणाच्या अर्धपरिमिती म्हणजे सेमीपेरिमीटरला दाखवतो ज्याचे मूल्य त्रिकोणाच्या परिमितीला दोन ने भाग दिल्यावर मिळते जर एखादा त्रिकोण ए बी च्या बाजूंचे माप अनुक्रमे ए बी आणि सी आहे तर ह्याची अर्धपरिमिती एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद दोन असते आणि हे समीकरण कंसात एस ऋण ए एस ऋण बी एस ऋण सी मिळालेल्या अर्धपरिमितीतून सर्व बाजूंचे माप वजा करून त्यांच्या गुणाकाराचे उत्तर दाखवतो म्हणजे कोणत्याही त्रिकोणाचे माप मिळवण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंच्या मापाची आवश्यकता असेल हे अजून नीट समजण्यासाठी एक प्रश्न पाहूया सुनीलला त्याचे शेत विकायचे आहे त्याचे शेत त्रिकोणाकृती आहे ज्याच्या प्रत्येक कडेची लांबी अनुक्रमे पाच मीटर नऊ मीटर आणि दहा मीटर आहे त्याला प्रत्येक चौरस मीटर शेताचे एक हजार रुपये मिळत आहेत तर सांगा सुनीलला हे शेत विकून एकूण किती पैसे मिळतील चला तुम्ही पण माझ्यासोबत सुनीलची मदत करण्यासाठी हे सोडवण्याचा प्रयत्न करूयात जर आपण ह्या त्रिकोणाकृती शेताला ए बी सी नाव दिले आणि समजा की ह्या त्रिकोणाच्या बाजू ए बी बी सी आणि सी ए यांचे माप अनुक्रमे पाच मीटर नऊ मीटर आणि दहा मीटर आहे आपण पाहू शकतो की हा एक असममित त्रिकोण म्हणजेच स्केलिन ट्रायंगल आहे आपण कोण च्या विरुद्ध बाजूला ए, ए कोण बी च्या विरुद्ध बाजूला बी आणि कोण सी च्या विरुद्ध बाजूला सी समजूया म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये ए बरोबर नऊ मीटर बी बरोबर दहा मीटर आणि सी बरोबर पाच मीटर आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोनचे सूत्र आहे वर्गमुळात एस कंसात एस ऋण ए एस ऋण बी एस ऋण सी आणि ह्याचे उत्तर अशा प्रकारे असेल त्रिकोणाची परिमिती चोवीस मीटर आहे ह्याची अर्धपरिमिती चोवीस छेद दोन म्हणजे बारा मीटर असेल आता आपण कंसात एस वजा एस वजा बी आणि एस वजा सी चे मूल्य काढून सूत्राच्या मदतीने क्षेत्रफळ काढूयात हिरोनच्या सूत्रानुसार त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ असेल आणि इथे आपण बाराला दोन गुणिले दोन गुणिले तीन असे लिहू शकतो आणि आता आपण वर्गमुळाच्या दोन आणि तीनच्या जोड्यांमधून एक एक संख्या बाहेर घेऊ शकतो म्हणजे सहा वर्गमुळात चौदा चौरस मीटर मित्रांनो वर्गमुळात चौदाचे मूल्य होते जवळपास तीन पूर्णांक सात चार एक सहा पाच आणि अशा प्रकारे शेताचे एकूण क्षेत्रफळ असेल बावीस दशांश चार चार नऊ किंवा म्हणा बावीस उत्तर इथेच नाही संपले आपल्याला हे शोधायचे आहे की सुनीलला हे शेत विकून किती पैसे मिळतील प्रत्येक चौरस मीटरसाठी सुनीलला एक हजार रुपये मिळतील म्हणजे बावीस दशांश चार पाच चौरस मीटर शेतासाठी त्याला एकूण बावीस हजार चारशे पन्नास रुपये मिळतील मित्रांनो अशा प्रकारे आपण हिरॉनचे सूत्र वापरून अशा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो ज्याची प्रत्येक बाजू आपल्याला माहीत असेल या सत्रात आपण हिरॉनचे सूत्र समजून घेतले आणि एका प्रश्नामधून त्याचा उपयोगही पाहिला पुढील सत्रात आपण ह्यावर आधारित काही प्रश्न सोडवूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद